तात्पर्य जगन्नाथ मुकल शिंदे, सार्वजनिक आरोग्य खाते या विभागात कीटकनाशक विभागातील कीटक नियंत्रण अधिकारी या पदावर एल विभागात कार्यरत आहे आणि मी सप्टेंबर 2019 पासून कीटक नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आमचं कामकाज हे सकाळी 7 वाजता चालू होतं. जरी कामकाज 7 वाजता चालू होत असेल तरी माझी घरातली कामं आटपायला मला 5 वाजता उठावं लागतं. मी दररोज डोंबिवलीवरून अपडाऊन करते. घरातली कामं आटपून 5:56 लोकल पकडून मी 7 वाजता कार्यालयात पोहोचते. कार्यालयात आल्यानंतर सर्व कामगारांना आपापली कामे नेमून देणे, तसेच कनिष्ठ अवेक्षकांकडून कामं करून घेणे हे प्रामुख्याने आमचं काम आहे. ज्यावेळी डेंग्यू मलेरिया वाढतो त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष एरियामध्ये जाऊन त्या त्या लोकांना भेटून जे पेशंट कोणी आहेत तिथल्या जवळपासचा एरिया त्याची पाहणी करणे, तिथे योग्य ती औषधं म्हणजे औषध फवारणी करणे, धूम्र फवारणी करणे, तसंच ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना अजून तिथे करता येतील त्यादेखील आम्ही तिथे राबवतो. जेव्हा मी या खात्यामध्ये रुजू झाले तेव्हा ऑफिशियल वर्क झालं किंवा एस्टॅब्लिशमेंट वर्क झालं ते कसं करावं ह्यासाठी मला प्रत्येक वेळी जे आमचे वरिष्ठ आहेत किंवा जे आमचे कार्यालयीन कर्मचारी आहेत त्यांची मला मदत नक्कीच झालेली आहे आणि त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत त्यांच्याकडून आता मी काम करायला पण शिकली आहे आणि ते त्याच्याकडून काम कसं करून घ्यावं हे सुद्धा मी शिकली आहे. मग त्यामुळे असं होतं की कधी कधी काय होतं की एकाच वेळी आम्हाला 4-4 केसेस येतात, 5-5 केसेस येतात, मग ते आम्हाला ॲट अ टाईम एकाच दिवशी अटेंड कराव्या लागतात. मग असं आपण जेव्हा असं विचार करत असतो की आपण जर का हे काम केलं नाही तर कोण करणार. सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये सेवा करून 5 वर्ष कम्प्लीट झाली आहे तरी माझा अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. जवळपास आता मी 5 वर्षामध्ये खूप काही असे अनुभव आले की त्यामध्ये चांगल्या गोष्टीही होत्या आणि मला भरपूर काही आता नवीन शिकायलासुद्धा मिळालं. मी आत्तापर्यंत जो काही माझा सेवेचा पल्ला गाठलेला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत, मी जो काही स्वच्छ मुंबई व रोगराईमुक्त मुंबई करण्याचा जो काही आमचा वसा आहे त्यामध्ये सर्व नागरिकांना मी एकच विनंती करू इच्छिते की आपण देखील ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच मी मुंबई शहर हे रोगराईमुक्त राहावे म्हणून मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील राहीन. धन्यवाद. पात बनवा करी आग नजरे तली महाकाली चे रूप.